नमस्कार, आज आपण श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील पाचव्या भागातील अभिमान या 10व्या लेखाचं वाचन करणार आहोत. आपला रोज उगवणारा दिवस नेहमी आपल्या आयुष्यात आनंद, समाधान आणि अभिमान वाटावा, असाच उगवावा याची जो मनुष्य अपेक्षा धरतो त्या मनुष्याचा प्रत्येक दिवस चांगलाच जातो. प्रत्येकानं आराम करून रात्रीच्या झोपेतून उठल्यानंतर आज जी मी काही कामं करीन ती मला आणि माझ्या सहवासातल्या प्रत्येक मनुष्याला माझ्याबद्दल अभिमान वाटेल अशीच करीन हा संकल्प करूनच ज्यानं त्यानं उठायला हवं, म्हणजे त्या दिवसाची सुरुवात छान जाते. आपण दैनंदिन समस्यांमध्ये अडकण्याचं कारणच हे असतं की आपण अनेक कामांबद्दल नेहमी नकारात्मक विचार करतो, त्यामुळे आपण ज्या कामाला नकारात्मक दृष्टिकोनातून सुरुवात करू त्या कामात सहसा आपल्याला कधीच यश येत नाही. जेव्हा आपण कुठलंही काम उत्साहानं आणि ठाम निश्चयानं करायला सुरुवात करतो तेव्हा ते काम हमखास तडीस नेलं जातं, परंतु त्यासाठी आपल्या विचारशक्तीवर आणि कर्तृत्वावर तितकाच विश्वास असायला हवा. जगात मनुष्याला अशक्य अशा कुठल्याच गोष्टी नसतात. आपण जी दैनंदिन कामं करतो ती कामं अनेकांनी अगोदरच केलेली असतात, आपण त्यांचं केवळ पाहून पाहून अनुकरण करत असतो. परंतु ते अनुकरण करताना देखील आपल्या मनातला स्वतःवरचा विश्वास ठाम असणं अगदीच गरजेचं आहे. ज्यांना स्वतःवरच विश्वास नसतो ती माणसं मग धडपणाने कुणाचं अनुकरण देखील करू शकत नाहीत, मग इतर नवी काही कार्य करण्याची तर यांना साधी कल्पना देखील सुचणार नाही. अशा व्यक्तींना मग स्वतःचाच अभिमान असणार नाही, तर त्यांच्याबद्दल त्यांचे सहकारी कुठून अभिमान बाळगू शकतील. मनुष्याला आपण माणूस म्हणून एका उच्च अशा योनीत जन्माला आल्याचा सर्वप्रथम सार्थ अभिमान वाटायला हवा, कारण पृथ्वीवर मनुष्याला जी उत्क्रांत बुद्धी मिळालेली आहे ती इतर कुठल्याही सजीवांना अद्याप मिळालेली नाही. मनुष्य ज्या पद्धतीने उत्क्रांत होतो त्या पद्धतीने इतर कुठलाही जीव उत्क्रांत होत नाही. मनुष्याची विचार करण्याची क्षमताच विलक्षण आहे. तो जसा विचार करतो अगदी तसाच तो घडतही असतो आणि स्वतःला घडवूनही घेत असतो. ही देणगी इतर जीवांमध्ये निश्चितच नाही. म्हणून अशी प्रगल्भता लाभलेल्या मनुष्ययोनीत जन्माला आलो याचा प्रत्येक मनुष्याला निश्चितच सार्थ अभिमान वाटायला हवा. आपल्या बुद्धीवर आणि कर्तृत्वावर त्याला ठाम विश्वास वाटायला हवा. ज्यावेळी आपण स्वतःवर ठाम विश्वास ठेवतो तेव्हाच आपलं जीवन हे सकारात्मक विचारांनी भरून जातं. आपण आपल्या आयुष्यात जे जे कर्म करू ते तडीस नेऊ ही धारणा आपल्या मनात कायम असली म्हणजे मग आपल्याला नाही कुणी आपल्या कर्तृत्वापासून अडवू शकत. आपलं कर्तृत्व हाच आपला खरा अभिमान असतो. परिस्थितीनुसार आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असलो तरी त्या क्षेत्रात मी मनापासून काम करीन, एकाग्र होऊन काम करीन ही भावना जेव्हा मनुष्याच्या मनात दृढ असते तेव्हा तो मनुष्य त्या कुठल्याही क्षेत्रात निश्चितच नेत्रदीपक काम करू लागतो. मग तो मनुष्य स्वतः ठराविक एका उंचीवर जाऊन पोहोचतो. तिथे त्याच्याच सहवासातील माणसं त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. ते विचार करू लागतात की या व्यक्तीला हे सारं कसं जमून गेलं. खरं तर त्यात नवल असं काहीही नसतं. तुमचाच कट्टर आत्मविश्वास तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो आणि हे काही ठराविक व्यक्तींनाच जमतं असं काही नाही. ही व्यक्ती कोणत्याही क्षणापासून आपला आत्मविश्वास दृढ करायला सुरुवात करते, त्या व्यक्तीचं आत्मबल आपोआपच हळूहळू वाढायला लागतं. कुणीही आपलं इच्छित शिखर गाठण्यासाठी याच मार्गाने हळूहळू पुढे पुढे जातच असतो. मनुष्याला सतत त्याच्या मनातल्या इच्छेनुसार यशाच्या शिखरावर न्यायचं काम त्याचा दृढ आत्मविश्वासच करत असतो. हे रहस्य खरं तर प्रत्येक व्यक्तीला माहीत असतं, परंतु मनुष्य अनेकदा आपल्या आत्मविश्वासाबद्दल गहाळ राहतो. आळसाने तो आपली कामं इतरांकडून करून घेण्याचा प्रयत्न करतो. मग तो आळस आणि गहाळपणा त्याच्याच उत्कर्षाच्या आड येतो, कारण यातून तो तर आपल्या आयुष्यात येणारी संधी इतरांना देऊन टाकतो. आपलं काम दुसऱ्याला देणं म्हणजे आपण आपलं नशीबच दुसऱ्याच्या हवाली करण्यातला प्रकार आहे, कारण त्या कामातलं ज्ञान, कुशलता, लाभ या सर्व गोष्टी आपण त्यांच्यावर सोपवतो, त्यांनाच मिळून जातात. मग तेच त्यात प्रावीण्य मिळवतात आणि पुढे जातात. आपण आहे तिथेच राहून जातो. म्हणून आयुष्यात जर कोणी आपल्याला कुठलं काम करण्याची संधी दिलीच तर ती संधी मनुष्यानं कधीच सोडू नये,
कारण त्यातून मनुष्याला नेहमी लाभच घडत असतो। कुणी कुणाला कामं करायला सांगितली तर त्या कामाबद्दल लोकांची मानसिकता आता बदलून गेली आहे। जग आपला गैरफायदा घेत आहे, आपण कशासाठी कुणाची कामं करायची, अशी नकारात्मक भावना लोकांमध्ये सतत कार्यरत असते। म्हणून माणसं हल्ली कुणाचंच काही काम करू इच्छित नाही। शिवाय काही काही महाभाग तर स्वतःचंच काम करायलाही नाकं उरडतात। ज्या कामांचा ते इतरांकडून मोजून मापून मोबदला घेतात किंबहुना जास्तीचीच अपेक्षा करतात तीच कामं करायची यांना इच्छा नसते। मग ही माणसं त्या कामात चालढकल करतात, त्याबद्दल कुरकुर करतात, वादविवाद निर्माण करतात। अशा आळशी कामचुकार लोकांचं भविष्य कधी उज्ज्वल असूच शकत नाही। कामातून निवळ पैसा कमावणं किंवा ते न करताच त्याच्या नावावर पैसा मिळवणं ही एक प्रकारची चोरीच आहे। इतरांना कदाचित तुम्ही त्यांच्या कामात फसवण्यात यशस्वी व्हाल, पण तुम्ही तुमच्या आयुष्यात जी काहीतरी शिकण्याची संधी चालून आलेली आहे ती मात्र हातोहात घालवून बसता। जगापेक्षा कामचोरपणा करून तुम्ही स्वतःचीच फसवणूक करून घेता, त्यामुळे तुमचं कुठेच बस्तान बसत नाही, कुठेच बूट टेकत नाही। 17 ठिकाणी 17 कामं करून जी माणसं कफल्लक राहतात त्या माणसांमध्ये हाच दोष असतो, कामचोरपणाचा। आयुष्यात आपलं काम नेहमी असं काटेकोर व्हायला हवं की त्याचा आपल्यापेक्षाही इतरांनाच अधिक अभिमान वाटायला हवा, त्यामुळे आपली प्रतिमा समाजात आणि इतरत्रही उजळ राहते। आपल्याकडे कोणी वाकडं बोट दाखवण्याची हिंमत तर करतच नाही, उलट आपल्याबद्दल लोकांना आस्था, प्रेम, विश्वास वाटू लागतो। जीवनात साध्य करण्यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या याच आहेत। आपण जगात वावरतो तेव्हा लोकांनी आपल्याला नेहमी नावाजलं पाहिजे, तरच त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आणि आदर आहे असं सिद्ध होतं। एक वेळ आपण आपल्याबद्दल जितका विचार करायला हवा तितका तो केला नाही तरी बिघडत नाही, परंतु जगाबद्दल आपण नेहमी दक्ष असायला हवं। जगाला आपल्याकडे बोर दाखवण्यासाठी आपण नाही जागा ठेवली पाहिजे। जगाच्या आशा अपेक्षांना धक्का पोहोचवणं म्हणजे आपणच आपली प्रतिमा खराब करून घेण्यासारखं आहे। त्यासाठी आपल्या मनातली उदारता विशाल करणं आवश्यक आहे। जग नेहमी आपल्याकडे पाहताना आपल्या उदारतेचा विचार करतं। आपण संकुचित वृत्तीचे, स्वार्थी वृत्तीचे असू तर आपल्याशी लोक संबंध ठेवू इच्छित नाहीत। आपल्या उदारतेमुळेच आपल्या भोवती आपलेपणाने माणसं गोळा होतात। उदारता म्हणजे आपल्याला जे काही मिळतं किंवा आपल्याकडे जे काही असतं ते वाटत सुटणं असा त्याचा अर्थ होत नाही। उदारता म्हणजे विश्वास। जगाला तुमच्याकडून तुमच्या विश्वासार्ह वागणुकीची अधिक अपेक्षा असते, त्यामुळे जो जगात अधिक विश्वासाने वागू लागतो केवळ तोच लोकांची मने जिंकू शकतो। लोकांचा विश्वासघात करणं हेच जगाच्या पाठीवरील खरं पाप आहे। माणसं माणसांचा विश्वास सांभाळू शकत नाही, म्हणूनच त्यांच्यात असं अंतर वाढत जातं। ते एकमेकांना सहकार्य करणं सोडून देतात, ते देखील एकमेकांचा विश्वासघात केल्यामुळेच। क्षणिक फायद्यासाठी माणूस इतर माणसांचा विश्वास कधी कधी चुटकीसरशी घालवून बसतो। त्याला दूरदृष्टी नसल्यानं तो असा क्षणिक फायद्याच्या मोहात पडतो आणि आपलं आयुष्यभराचं नुकसान करून घेतो। मग या माणसांजवळ अभिमान बाळगावा असं काही भांडवलच राहत नाही। लोक हल्ली खोट्या अभिमानाच्या कुबड्या घेऊन समाजात वावरत असतात। स्वतःचं असं काही कर्तृत्व तर नसतं, परंतु बडाघर पोकळवासा अशा आविर्भावात आपल्या पूर्वजांचं गुण गाणगात हे आपलं आयुष्य कंठत असतात। यांच्या पूर्वजांनी पुष्कळ कष्ट सोसले असतील, अटके पार झेंडी लावून यांच्या कुळाची तिन्ही लोकात ख्याती पसरवली असेल, परंतु ज्यांनी हे अटीतटीने केलं ते काळाच्या पडद्याआड निघून गेले। त्यांनी स्वतःसाठी आणि तुमच्यासाठी देखील भरपूर कष्ट उपसले, संघर्ष केला, तेव्हा ते जगात नावारूपाला आले। त्यांनी त्यांची पुण्याही सिद्ध केली, तुम्हाला एका उंचीवर आणूनही ठेवलं, परंतु तुम्ही काय केलं याचं चिंतन तुम्ही कधी केलं आहे का? त्यांच्या पुण्याईनं पोटं भरली, हात पाय गाळून गल्लोगल्ली गावोगावी चकाट्या पिटल्या। ज्यांचं तुम्ही गुणगान करताना थकत नाहीत त्याच पूर्वजांच्या स्वप्नांचा चक्काचूर केलात। त्यांनी जे मिळवलं आणि तुमच्या हाती सोपवलं ते देखील तुम्हाला सांभाळता आलं नाही, उलट होतं तेच मोडून मोडून खाल्लं आणि आता पूर्वजांचं नाव तोंड दुखेपर्यंत गोडवे गात आहात। तुमच्यासाठी त्या पुण्यवंतांनी करून ठेवलं म्हणून तुमची पोटं भरली, त्यांनी ठेवलेल्या धनावर ताव मारून जीवाची चैन केलीत,
परंतु पुढच्या पिढीचा विचार करायची सद्बुद्धी नाही आली तुम्हाला? कशाला मारता हो या खोट्या बढाया, त्यापेक्षा कुठल्या तरी एखाद्या खुराड्यात तोंड लपवून बसा. अशा कर्तृत्ववान लोकांच्या पोटी जर अशी निष्क्रिय अपत्ये जन्माला येत असतील तर ती केवळ एखाद्या चांगल्या पिकातल्या निरुपयोगी उगवलेल्या तणापेक्षा अधिक काही असूच शकत नाही. त्यांना लोक बांडगुळ म्हणूनही संबोधतात. ही बांडगुळं नेहमी दुसऱ्या वृक्षावर जगत असतात, त्यांचं शोषण करत असतात. शिवाय राजरोसपणे निसर्गात डौलाने डोलतही असतात. त्यांच्यात आणि हा फुकटचा पूर्वजांचा अभिमान बाळगून आयतं जगणाऱ्यांमध्ये विशेष काही फरक नाही. मनुष्याला नेहमी आपण ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला त्या आईवडिलांबद्दल अभिमान वाटायला हवा. आईवडिलांनाही आपण एका हिऱ्याला जन्म दिला आहे असा कुणाबद्दल तरी अभिमान वाटायला हवा. नंतर आपल्या जन्मभूमीबद्दल त्या व्यक्तींना कट्टर अभिमान वाटायला हवा. आपले बांधव, आपला देश, आपली भाषा आणि जे जे काही आपलं म्हणून असेल त्या सर्व गोष्टींबद्दल मनुष्याला कट्टर अभिमान हा वाटायलाच हवा. जी माणसं या सर्व गोष्टींबद्दल नेहमी अभिमान बाळगतात तीच माणसं खऱ्या अर्थाने मनापासून स्वाभिमानी होतात. मग त्यांना जगात कसं वागावं आणि कसं वागू नये हे सांगायची आवश्यकताच पडत नाही. या सर्व गोष्टींचे अभिमान मनुष्याला शुद्ध करून टाकतात. त्या व्यक्तींच्या डोळ्यात एक वेगळंच तेज येतं. अंतःकरणात साठून राहिलेली तृप्ती, समाधान त्या व्यक्तीच्या नजरेतून, बोलण्यातून आणि वागण्यातून सतत ओसंडत असते. कारण त्या व्यक्तीला स्वतःपेक्षा आपल्या भोवतालच्या आपल्या गोष्टींचाच सार्थ अभिमान असतो. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि सराक्षर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद.